यस यस जिंकता आपण मॅच. ए मन्या एवढं काय झालं नाचायला? अगं विराटने सेंचुरी मारली. सेंचुरी सेंचुरी हा सेंचुरी हे काय असतं? अगं सेंचुरी म्हणजे 100 रन. हा मग मग काय? मग तू मॅच बघत नाहीस का? काही एवढं सोपं नसतं 100 रन करणं. तुला माहितीये का अरे 99 वर ऑलमोस्ट आउट झालेला, पण शेवटी झाले बाबा 100 एकदा. 100 एवढं काय 100 रन केले तर हे मनाचं ना काहीतरीच असतं बाबा. ताई लय छान दिसतोय तुम्ही. खरंच वय बरं. ऐक मी आणि आई नाहीये जेवायला, त्यामुळे तुझं आणि मोहन्याचं दोघांचं जेवण कर. हा वय पण कुठं चाललात तुम्ही? अगं ती मामाची 100 आहे ना, त्याचा कार्यक्रम आहे. आई गेली आहे पुढे, मी पण तिकडे चालली. मला हा 100 नंबर लय महत्वाचा असतो का? अहो 99 पर्यंत जे आकडे असतात ना ते सगळे 2 नंबरी असतात, आणि 100 हा 3 आकडी पहिला नंबर असतो, म्हणून 100 ला महत्व आहे. अच्छा, म्हणजे जन्मानंतर आणि लग्नानंतर बी 100 दिवस साजरा करतात का? भानू अगं परवडणार आहे का? आणि आताच्या वेळेला कोणाला वेळ असतोय सगळं करायला? तू जा काम आटप. चल 100 लागून 100 दिवस झाले, म्हणजे मोहिनीनं येऊन पण 100 दिवस झाले. हे भानूना सांगायला हवं. मोन्या कोण बघ कोणाचं आहे? हो बघतो. सासूबाईंच तिला नाही, बाईला जरा धीर नाहीये. मग आजपासून 2-3 वेळा फोन केला. आई बोल. हो का बाई निघतेच आहे ना. भानू आहे ना घरी? एकटी कशाला असेल आता? मोन्या आहे ना बरोबर? तिला बरोबर घेऊन येऊ. अगं तू बीडी दिलीस का? नाही नाही नको नको. आधीच एकतर मोन्या मास्टर आहे म्हणून मी त्याला कुठे नेत नाही, आणि तिला कुठे आणू आता? हा बरं ठीक. हो ना सांगते ना, ठेवू ना आता. हा भानू आईकडे जा आणि साफसफाई कर. कशाला? तिने सांगितलंय. आपण मालकांसाठी जेवण त्याचं तो करेल ग. तू जा. मोन्या मी निघते. हा मी यायच्या आधी सगळं आवरून ठेवा. मी पसारा ठेवलास ना तर याद राख. नाही करतो. हा संजय. संजय हा वहिनी. अगं किती छान दिसतंय, कुठे चाललाय? अगं मामाची 100 आहे ना, त्याचा कार्यक्रम आहे. आई सुद्धा तिकडेच गेले, मी तिकडेच चालले. बरं ऐक ना, माझं एक काम करणं. ही आईच्या घरची चावी. अच्छा. भानू साफसफाई करते आणि आमचं हे घरी आहे. फक्त एक लक्ष ठेव की भानू वर येणार नाही. वहिनी मला वाटलं नव्हतं तुम्ही पण असाच विचार कराल. तुम्ही दादांवर संशय घेताय. अगं नाही ग बाई, मी नाही घेते. हे आईच्या डोक्यात खुलत जात नाही. तिकडे सुद्धा ना भानू बद्दलचा संशय तिच्या डोक्यात जातच नाहीये. एवढं कर ना माझ्यासाठी. पण मावशीला कळण्याचं काही कारण नाही, ती तिकडे ना. असं वाटतं तुला? हा आणि तिला जर कळलं की मी ह्यांना आणि भानूला एकटंच घरात ठेवलंय, माझा जीव खाईल ग ती. आणि तीच मला म्हणाली की अंजेकडे चावी दे म्हणून. बरं ठीक आहे, ठेवते लक्ष. माझी पण काम आहे, मी तिला लॉक करून ठेवू का? तुला काय करायचं ते कर, फक्त तिला वर येऊ देऊ नकोस. हा मला उशीर होतो, मी जाते. बाय बाय. काय करू? आज ग्रहणाला बरोबर 100 दिवस झाले, म्हणजे भानूना घरी येऊन आज 100 दिवस झाले. आणि या 100 दिवसात त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. मलाच काही करायची संधी नाही मिळाली. आज काहीतरी केलं पाहिजे. डेकोरेशन करतो, त्यांना आवडेल का? पण बघूया, प्रयत्न तर करू. आता त्यांच्याकडे कसं डेकोरेशन करतात आपल्याला कुठे माहिती आहे. पण आपल्या पद्धतीने करू, त्यांना आवडलं तर चांगलंच आहे. ये रे चल सुरू कर.
डावीकडे आहे. आता उजवीकडे. थांबला कशाला? मी सांगितलं काम चुकारपणा करू नको. तिथं कोपऱ्यात राहिलंय. चल बघ. भानू काय झालं? ऐक ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. हा बोला ना. नाही म्हणजे ह्याच्यात माझा काही दोष नाही. हा म्हणजे माझं काहीच नाही याच्यात म्हणणं. पण पण अगवे पण मला तुला कोंडून ठेवावं लागणार आहे भानू. हा हा तू घाबरू नको, तू घाबरू नको. मी मधन मधन येत जाईन तुला बघायला. तू टेन्शन घेऊ नको. पण मला तुला कोंडून ठेवावंच लागणार आहे. एवढंच ना? हा मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिंदास कोंडा मला. नाही प्रॉब्लेम नाही. अगवे समजलं काय ग? काय करतेस तू? ते चुटकी वाजवायचा प्रयत्न करत होते. बाकी काही नाही. तुला चुटकी वाजवता येत नाही? मी शिकवते अगं समजतं चुटकी वाजवणं. हे बघ, तीन बोटांचं गणित असतं हे. तीन काय, दोनच बोटांचं गणित असतं हे बघ. हा अंगठा आहे ना, या बोटाकडे असा न्यायचा आणि हे असं करायचं. कसं करायचं? असं. सोपं बघितलं ना? सोपं असतं. चांगली वाजवली शिक. अगं ए झाडू का असं रस्त्यात पडलंय? अगं हे घे ना, असं रस्त्यात ठेवू नये भानू झाडू. बर मी जाते तुला कोंडून ठेवायचंय. हा हा बिंदास बिंदास, काय बी प्रॉब्लेम नाही. बिंदास कोंडून ठेवा. सॉरी भानू, पण मला असं करावं लागतंय. हा तू काळजी करू नको, मी येईन ना मध्ये मध्ये. हा वय वय. हा मी कोंडून ठेवते. हा हा बिंदास. चल भानू येत्या. मालक काय करताय तुम्ही? तुम्ही इथे काय करताय? तुम्ही काय लपवतोय? काही नाही काही नाही काही नाही. अहो दाखवा ना. अहो नाही, आधी एक काम करा, आधी आधी डोळे बंद करा. बर ठीक. तुम्ही खाली होतात ना? हा. मग तुम्ही वर कसे आलात? अहो तुम्हाला सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज सांगितलं तर सरप्राईज राहील. आधी डोळे बंद करा. मला थोडं डोळे असं थोडं नाही सांगताय. सरप्राईज बंद करा, आधी डोळे बंद करा. आणि तुम्ही वर का आलात? तुम्ही खाली जा पाहू. आणि मी बोलवल्याशिवाय वर नाही यायचं. बर ठीक आहे. मालकांना नक्की काय झालंय काही कळतच नाहीये. त्यांचं काय चाललंय ते बी कळत नाही मला. मी जाऊन येऊ का? नाही नको, त्यांना वाईट वाटेल. माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज करतायत ना. जाऊ दे, मला इथे नाही बसवत. मी आज जाते. काय गं, तू अजून चुटकी वाजवायची प्रॅक्टिसच करत आहेस? नाही बरोबर आहे, एकटी कसा वेळ जाणार ना तुझा. भानू माझा नाईला दे ग. सॉरी. तुमचं काहीतरी काम होत का? नाही साज आले मी. तुला एकटीला बोर होत असेल म्हणून कंपनी आले. नाही नाही मला बोर. बस ना बस ना बस, आपण गप्पा मारूया बस. तुमच्या समोर कशी जाणार? काय म्हणलीस? नाही काही नाही काय नाही. भानू तुला भूक लागली? हा मला भूक लागली. मी एक काम करते, मी वर जाऊन काहीतरी खाऊन येते. हा कशाला? बस बस, इकडच आपल्या दोघांसाठी काहीतरी बनव. इकडं. हा तसे शोभाबाईंनी म्हणत असतात, तुझ्या हाताला चव आहे चव आहे. बघू तरी काय चव आहे. बनव ना. पोहे करते म्या. वा पोहे तर मला खूप आवडतात. हा कांदा पडतो ना त्याच्यात ना मीठ टाक, म्हणजे तो चांगला परतला जाईल. हळद जास्त टाकू नको, फार पिवळे पोहे चांगले नाही लागत. छान झालंय सगळं. आता मोहिनीना बोलवायला हरकत नाही. मोहिनी मोहिनी या ना तुम्ही, पण येताना ना डोळे बंद करून या. सरप्राईज आहे. मोहिनी मोहिनी. मालक मला हाक मारतायत.
त्यांना माझी गरज आहे, मला जायलाच पाहिजे. भानू झाले का पो? अजून कशा आल्या नाही? एवढा वेळ लागत नाही त्यांना खरं. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? मोहिनी खर बघितलं ना तर लई ओरडतील बालकांना. मी असं म्हणते ठीक करते, असं कसं ओरडून देईन म्या? पण मालक कुठे गेले? हे मालक कुठे गेली? इथे इथे मी. अग तू इथं होतीस, मी इथे कशी आली? नाही मी इथंच होते. ते हा हा पोहे करते. कोण आहे? कोण नाही कोण नाही. मग कर ना पटकन पोहे, भूक लागली. हा कोणाकडे बघते? कोण आहे तिकडे? नाही कोण नाही. मग कर ना पटकन पोहे, भूक लागली. हा आता करते ना सुटकी सरशी. काय केलं तुम्ही? काही नाही, तुम्ही चला. काय केलं तुम्ही हे सगळं? काय केलं? अहो पूर्वी सारखं करा ना, मी खूप मेहनतीने केलं होतं सगळं. अहो मालक घराची काय अवस्था करून ठेवली होती तू? सोबतांनी बघितलं असतं ना तर लई ओरडले असतं तुम्हाला. मी समजा ठीक केलं आता? अहो नाही, मी खूप मेहनतीने केलं होतं सगळं. प्लीज पूर्वी सारखं करा ना, प्लीज प्लीज. असं आहे होय? हो करा. मालक पण तुम्ही कसं पण केलं होतं? मग अशी म्हणालो नाही का तुम्हाला मी सरप्राईज त्यासाठी? हा सरप्राईज? काय सरप्राईज? तुम्हाला नाही कळणार ते. तुम्ही ना मोहिनीना पाठवा. बरं ठीक आहे. मोहन! अरे तुम्ही आलात. हो आता सांग मला. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, त्याला 100 दिवस पूर्ण झाले आज. खरंच? हो. अच्छा म्हणून सकाळपासून एवढी तयारी करत होतास तू? हो. आता मला 100 महत्व कळलं. मोहन तू शिरा केलंयस? थांबा थांबा इथे थांबा. मोहन तू खूपच मेहनत केली, ते सुद्धा माझ्यासाठी. एक मिनिट. आता हा केक कापा आणि ना ही मेणबत्ती पण पेटवा, पण विजवू नका, अशी शांत तेवत राहू द्या. मोहन मी हा शिरा केक एकटी नाही कापणार. का? आपण दोघांनी मिळून केक कापायचं आणि मेणबत्ती सुद्धा आपण दोघांनी एकत्र पेटवायची, कारण तू सुद्धा माझ्या आयुष्यात येऊन आज 100 दिवस झाले. अरे हो की थांबा.
काढेपिठी आणतो नाही का माझ्यावर टिचकी वाजव अरे अहो हे म्युझिक कशाला आज वाढदिवस नाहीये कोणाचा मग काय झालं आपण सेलिब्रेट तर करतोय ना हो ते आहेच चल आपण आता केक कापूया हात धर माझा नाही मग तू का बर मी बर हो काय 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 अरे एकच तर केक कापूया ना नाही तुम्ही कापा ना मी मी तुम्ही घ्या ना अरे की नाही तुम्ही घ्या आता मला कोण भरवणार कोण तू कोणीतरी बघेल हो नको इथे कोण आहे बघायला मोहन मला तू भरव भरव झालंय मस्त मोहन आता उखाणा घे उखाणा उखाणा लग्नात घेतात आता कसं उखाणा ना मग काय झालं घे ना तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं उखाणा नाही घेऊ शकत काय उखाणा परी आधी जीवनात समृद्ध झालं जीवन परी आली जीवनात समृद्ध झालं जीवन मोहिनीच नाव घेतो शोभाचा मोहन आता मी हा नळातून आले मी जीवनात तुमच्या आपण आपले खुश बाकीच्यांच्या नाकाला मिरच्या चांगले अरे खर तर मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं होत पण मी तुम्हाला काय गिफ्ट देणार हो तुम्ही परी आहात ना तुम्ही एक टिचकी वाजवली की तुम्ही काही आणू शकता मोहन तू माझ्यासाठी घर सजवलं शिरा केक केला हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे नाही पण मग या या ना माझ्याबरोबर या ना तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे माहित नाही तुम्हाला आवडेल की नाही काय हा नळ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मी पहिल्यांदा तुम्हाला इथेच पाहिजे ओ तुम्ही रडू नका रडलात तर पाऊस पडेल परत आता मला कळतंय 100 आकडा महत्वाचा काय आहे ते अहो 100 दिवस कसे गेले कळलंच नाही हो खरंच गेल्या 1400 वर्षात पहिल्यांदा कोणीतरी माझ्यासाठी इतकं काहीतरी केलेलं 1400 वर्षातले 100 दिवस मी नेहमी लक्षात ठेवेन मी पण मोहन तू आज जे माझ्यासाठी केलंयस ना ते थँक्यूच्या पलीकडच मी हे कधीच विसरणार नाही मी आज एक तुला वचन देते की मी नेहमी असेल तुझ्यासाठी अहो दरवाजा उघडा अहो दार उघडा शुभाली शुभाली आता काय करायचं हे सगळं आहो शोभा कधी बाहेर नाही काय तू काय झोपला होतास बाहेर ना कधी घातली कळलं नाही तुला काय माणूस आहे नाही की खरंच या माणसाचं ना जरा सुद्धा लक्ष नसतं घराकडे हे काय आलो आलो अरे मी घरात नव्हते तर हे काय करत होतास न सजवत बसला होतास काय ना खरच मोहन